नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी। बघा विद्यार्थी मित्रांनो, मृदा व जलसंधारण विभाग भरती जी आहे त्याच्यामध्ये जी भरती निघालेली आहे, तर त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसं भरायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। चला पटापट लिंकला शेअर करा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आपलं हे सेशन पोहोचलं पाहिजे। संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे ती आपण इथे जाणून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.swcd.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर आपण ज्यावेळेस जातोय, ठीक आहे, तर आपल्याला खाली इथे बघा इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग रिक्रुटमेंट हा टॅब दिसतोय। आता याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट अँड सिलेबस वाला पार्ट पहिले आहे आणि नंतर ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे। आपल्याला इथे क्लिक इयरवर क्लिक करायचं, कुठे या ठिकाणी आपण क्लिक इयर इथे क्लिक करणार। इथे क्लिक केल्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन पेज जे आहे तिथे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल आणि इथे आपल्याला बघायला भेटते बघा क्लिक इयर टू क्लिक टू कंटिन्यू टू अप्लाय। बघा इथे आपण अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक केला। आता क्लिक केल्यानंतर जो होमपेज जो आहे, जो रजिस्ट्रेशन पेज जो आहे तो आपला ओपन होतो आहे, जिथे आपल्याला रजिस्टर आणि लॉग इन अशी इथे माहिती दिलेली। नोटिफिकेशन पहिले प्रॉपरली रीड करा, ठीक आहे। आता इथे रजिस्टरवर क्लिक केलं तर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा जी बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला दाखवली जाते, कुठला ब्राउजर यूज केला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मोझिला 94 to 113, गुगल क्रोम लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते यूज करा असं आपल्याला जनरली सांगितलं जातं, मायक्रोसॉफ्ट एज, ठीक आहे। तर हे ब्राउजर्स यूज करून आपण फॉर्म फिल करू शकतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला बेसिक आपली इन्फॉर्मेशन कुठली कुठली कलेक्ट केली जाईल, ॲप्लिकेशन नेम, DOB, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि जेंडर हे या ठिकाणी वापरलं जाणार आहे हे सर्व गोष्टी। तर आय ॲग्रीवर क्लिक करून मी सहमत आहे असं दाखवून पुढे आपल्याला रजिस्ट्रेशन पेजवर जायचं आणि बेसिक इन्फॉर्मेशन जे पर्सनल डिटेल्स जे आहे ती आपल्याला फिल करायला सुरुवात करायची आहे, ओके। तर इथे बघा सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशनवर आपण गेलो, इथे आपलं कॅन्डिडेटचं पहिलं नाव, मिडल नेम वडिलांचं नाव असेल ते आणि अर्ड नाव सरनेम हे आपण तीन गोष्टी टाकल्या। त्याच्यानंतर पुढे गेलो तर आपल्याला बघा डेट ऑफ बर्थ इथे या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली बघा इथे कोणतेही मिस्टेक करू नका। बरेचसे असे विद्यार्थी नंतर पॅनिक होतात, सर माझ्याकडून ही चूक झाली, DOB चुकीची गेली, ठीक आहे, नावात बदल आहे का? येस, जर नावात बदल असेल तर येस करा, म्हणजे जसं महिला आहेत लग्नानंतरचं नाव बदलतंय तर येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा, नावात कुठलाही बदल नसेल नो करा, ठीक आहे। आता हे एज ऑटोमॅटिकली फेच होणार आहे। त्याच्यानंतर जेंडर प्रॉपरली सिलेक्ट करा, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, ठीक आहे। फादर्स नेम वडिलांचं नाव टाकायचंय, इथे आईचं नाव टाकायचंय, नंतर आपला मोबाईल नंबर दोनदा कन्फर्म करायचं, बघा एकदा टाकायचं कन्फर्म करायचं, अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो इथे टाका, त्याच्यानंतर व्हॅलिड ईमेल ID जो आहे तो आपल्याला टाकून कन्फर्म करायचा। तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली फिल करा, मोबाईल नंबर असेल आपला, ईमेल ID असेल, हे प्रॉपरली का टाकायचं आहे कारण बघा रे पुढे कम्युनिकेशन जे होणार आहे ते या ईमेल ID आणि मोबाईलवर होत असतं, त्यामुळे आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर जो आपला 10वीचा जो सीट नंबर जो आहे आसन क्रमांक तो इथे प्रॉपरली टाकायचा जे काही असेल ते, ठीक आहे, आणि मॅट्रिक्युलेशन जे आहे ते कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षामध्ये पूर्ण झालंय ते आपल्याला इथे टाकायचे। जे SSC जे सर्टिफिकेट असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला महिना आणि वर्ष असतोय तर ते तुम्हाला इथे प्रॉपरली एंटर करायचं आहे। नंतर तीन सेंटर्स जे आहे ते तीन सेंटर्सचं प्रेफरन्स आपल्याला द्यायचंय, तो जवळचा असेल तो पहिले देऊन टाका। इथे नोट ही टिप टिक करून आपल्याला जनरेट OTP वर क्लिक करायचं। आता जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कॅप्चा दिला जातोय, ठीक आहे, तो कॅप्चा आपण प्रॉपरली टाईप करून OTP जो आपल्या ईमेलवर येईल तो आपल्याला पुढे सबमिट करायचा आहे। इथे OTP सबमिट केला, व्हॅलिडेट करा, व्हॅलिडेट केल्यानंतर खाली डिक्लेरेशन येतोय, डिक्लेरेशन जो आहे तो डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी रीड करून इथे आय ॲग्रीवर क्लिक करून इथे दिलेला कॅप्चा एंटर करायचा आणि रिव्हेरीफाय करायचं। आता जेव्हा रिव्हेरीफाय करतोय तर तिथे बघा रे तुमची प्रॉपर इन्फॉर्मेशन सर्व जी तुम्ही पहिले फिल केलेली आहे ना ती पूर्ण दाखवली जाते। काही जण जे नंतर म्हणतात की इथे चूक झाली तिथे चूक झाली तर ते इथे तुम्हाला सुधारण्याचा ऑप्शन असेल तर तुम्ही पहिलेच इथे चेक करू शकता आणि तुम्ही रीड केल्यानंतरच इथे टिक मार्क करायचं आहे। चेंजेस असतील तर पहिलेच करून घ्या कारण सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स कोणतीही चेंज करता येणार नाही, ठीक आहे, त्यामुळे प्रॉपरली चेक करा, नंतरच सबमिट करून OK वर क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर एक जनरेट होईल आणि तो तुम्हाला
एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून प्राप्त होते. ठीक आहे, आता मी इथे क्लोज केलं आहे. आता आपल्याकडे ऍप्लिकंट डिटेल्स पेजवर आपण आलेलो आहोत. आता जे आपण इन्फॉर्मेशन आता फिल केलेली ना पर्सनल डिटेल्स, ती इथे दिसेल. इथे काय करायचंय आपल्याला बघा, इथे गो टू ऍप्लिकेशन या पेज इथे टिक करायचंय, इथे क्लिक करायचंय गो टू ऍप्लिकेशनवर. गो टू ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा पर्सनल डिटेल्स, ऍडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट अँड पेमेंट, अशा पाच स्टेजेसमध्ये आपलं ऍप्लिकेशन कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण पर्सनल डिटेल्स जे आहेत ती काय काय दिलेली आहे बघा. पर्सनल डिटेल्स बघा, जी अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण जाहिरात वाचलेली आहे याचं कन्फर्मेशन घेतात आपल्याकडून घेतलं. इथे पोस्ट नेम जे आहे ते आपल्याला विचारलं जात आहे. आता आपल्याकडे एकच पोस्ट आहे, कुठली? वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर, ग्रुप बी नॉन गॅजेटेड, जलसंधारण अधिकारी, ही पोस्ट आपण निवडली. त्याच्यानंतर बघा, ही पोस्ट निवडल्यानंतर खाली आपल्याला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ते दिसणार आहे. ते दिसून झालं त्याच्या पुढे बघा आपली डेट ऑफ बर्थ वगैरे ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल, ही जी ऑलरेडी आपण फिल केलेली आहे. इथे नेक्स्ट इथे आपल्याला काय फिल करायला विचारलं जाईल बघा, मॅरिटल स्टेटस, तुमची वैवाहिक स्थिती ती निवडायची आहे. जर तुम्ही मॅरिटल स्टेटस जर या ठिकाणी अनमॅरिड करताय तर तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र काय विचारलं जात नाही. जर मॅरिड करताय तर 28 मार्च 2005 सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी जे पात्र आहात का, तर येस केलं तर तुम्ही या ठिकाणी भरतीसाठी पात्र असणार आहे, नो केलं तर तुम्हाला पुढे यु आर नॉट एलिजिबल दाखवलं जात आहे. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. चला आता त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जात आहे नॅशनॅलिटी, आपल्याला इथे करायचं इंडियन. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस करणं गरजेचं आहे, नो केलं तर तुम्हाला यु आर नॉट एलिजिबल दाखवलं जातं. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी काही जण विचारतात ना बाकीचे स्टेटचे की सर आम्ही फॉर्म भरू शकतो का, क्या हम लोग अप्लाय कर सकते, तो बिलकुल नाही. आप महाराष्ट्रीयन रेजिडेन्शियल सर्टिफिकेट होता है, डोमिसाइल सर्टिफिकेट होता है, वो आपके पास होना जरूरी है. चला तर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येस केलं. पुढे या ठिकाणी बघा तुमचं अधिवास प्रमाणपत्र, जो डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, तो कोणत्या संस्थेकडून कडून भेटलेला आहे त्याचं या ठिकाणी डिटेल्स टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेटचं इश्यू डेट, त्याचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्या आरक्षणाची जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे. तुम्हाला प्राप्त झालेले जे सर्टिफिकेट्स आहेत त्यांचे म्हणजे कधी जारी झाले ते, त्याचप्रमाणे कोणी जारी केले आणि काय नंबर आहे, त्या सर्व गोष्टी इथे टाकाव्या लागतात. आता हे टाकून झालं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, ठीक आहे, ती डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. पुढे गेलो आपण तर आपल्याला बघा इथे तुमच्या शरीरावर दृश्यमान ओळखीची खूण आहे का, काही इंडिकेशन आहे का, ते असेल तर ते इथे तुम्ही टाईप करू शकता आणि येस टाईप करायचंय. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा जे उमेदवाराचं ओळखपत्र, मग त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. पॅन कार्ड आलं आपलं, त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, बँक खाते, यांच्यापैकी कुठलाही एक असणं गरजेचं आहे. एक ठिकाणी एस करून बाकी ठिकाणी नो केलं तरी चालतं, एस केलं तर तुम्हाला त्याची डिटेल्स फिल करायची आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर सेव्हन नेक्स्ट करायचं, म्हणजे ही आपली पर्सनल डिटेल्स आपली सेव्ह झालेली आहे. आता ऍडिशनल डिटेल्समध्ये काय विचारलं जातं रे, बघा तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला बॅन केलंय का, ठीक आहे, ते विचारलं जात आहे. इव्हन तुम्हाला या ठिकाणी आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का, केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, म्हणजे हे जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपल्याला विचारली जाते. जर येस असेल तर येस करा, अदरवाईज नो करत करत पुढे जायचंय. तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, अपंगत्वाचा प्रकार तुमचं काही आहे का वगैरे, त्या गोष्टी विचारले जातात. ठीक आहे, ते झालं. आणि ते झाल्यानंतर इव्हन आपल्याला असं विचारलं जातं की बाबा अदर तपशीलमध्ये दिलं जातं की बाबा तुमच्यावर कधी तुमच्या विरुद्ध कधी FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेलेला आहे का. नोंदवला गेला असेल तर येस करून त्याची डिटेल्स द्यायची, नसेल नोंदवला तर नो करून टाकायचं आहे. ठीक आहे, हे झालं. पुढील माहिती ही पूर्ण त्याच प्रोसिजरवर आहे, म्हणजे तुमचा क्रिमिनल रेकॉर्ड जो आहे तो चेक केला जातोय. तो झाल्यानंतर आपल्याला सेव्हन नेक्स्ट करायचं. सेव्हन नेक्स्ट केलं, तुमचा डेटा सेव्ह झालेला. आता त्याच्या पुढील स्टेप आहे कम्युनिकेशन ऍड्रेस, मग त्याच्यामध्ये तुमचं करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस, त्या गोष्टी तुम्हाला फिल करायच्या, तुमचा रहिवासी पत्ता आणि तुमचा परमनंट पत्ता आहे. ते झालं, त्याच्यानंतर सेव्हन नेक्स्ट आपण करतोय. सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर मग आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहे ते आपल्याला विचारलं जात आहे. आता क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये बघा सर्वात पहिले काय विचारलंय की डू यू हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज. नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज मस्ट आहे, कंपल्सरी आहे, तुम्ही येस तुम्हाला करणंच आहे. नो केलं तर तुम्हाला तिथे
अलाउड करत नाहीत लक्षात ठेवा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन डिटेल्स, आपली दहावीचे जो बोर्ड आहे त्याचं नाव, तुमची शाळेचं नाव, पर्सेंटेज किती भेटलेत ते, तुम्हाला किती गुण भेटलेत, कितीपैकी भेटलेत ते, आणि इथे वर्ष जो आहे तो पासिंग वर्ष बाय डिफॉल्ट येतोच इथे. त्याच्यानंतर बारावी असेल तर बारावीचे डिटेल्स, डिप्लोमा केला असेल तुमचा डिप्लोमाचा तपशील भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमची डिग्री असेल तर तुम्ही डिग्री भरा. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचा एकच ऑप्शन तुम्हाला भेटेल बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा एनी अदर क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज ॲज इक्विवलंट देअर टू, म्हणजे जर त्याच्याशी संलग्न किंवा त्याच्याशी समतुल्य जी अर्हता असेल तर ती तुम्ही ऑर्डरमध्ये टाकू शकता. बाकी सिव्हिल इंजिनिअरिंगचा एकच ऑप्शन भेटणार आहे. डिप्लोमा बेस सीए भरती मानली जाते. अच्छा, जर तुम्ही सिव्हिलचे इंजिनिअरिंग केले असेल, डिग्री केली असेल, तर ती डिग्री डिटेल्स इथे तुम्हाला भरायचं. ठीक आहे, चला आता पुढे गेलो आपण. पुढे गेल्यानंतर बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स असेल काही तर तुम्हाला ते भरून टाकायचे. आता एक प्रश्न असा राहिला की सर मग आता इथे डिप्लोमा जर आम्ही केलेला नाही आहे, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, मग इथे तर स्टार मार्क केला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा डिग्रीवाले मग काय करू शकतात, एनी अदर क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज एज इक्विवलंट देअर टू, हे सिलेक्ट करून तुम्ही तिथे मार्क्स तुम्हाला टाकावे लागतील तर तुम्ही एलिजिबल ठरणार, कारण ते एक टी सी एसने तिथे स्टार मार्क केलेला आहे, डिप्लोमा बेस पकडलेले त्यामुळे. मग जर डिप्लोमा करून डिग्री केला असेल तर डिप्लोमाचे मार्क्स इथे येतील, डिग्रीचे मार्क्स इथे येतील. परंतु जे बारावी सायन्स नंतर ज्यांनी या ठिकाणी डिग्री केली असेल तर त्यांना तिथे ती इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल इक्विवॅलंट करून, तर तुम्ही पुढे जाऊ शकता, हे देखील लक्षात ठेवा. कारण तिथे स्टार मार्क केले त्यामुळे ते कंपल्सरी आपल्याला फिल करणं गरजेचं आहेच आहे. ठीक आहे, चला तर ते झालं. आता हे एज्युकेशनल डिटेल्स झालं, एक्सपिरियन्स असेल तर तो एंटर करायचं आणि सेवन नेक्स्ट केलं तर आपण जाणार आहोत डॉक्युमेंट्सवाल्या पेजवर. आता डॉक्युमेंट्सवाल्या पेजमध्ये बघा तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, स्वाक्षरी, दहावीचं प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे तुमचं या ठिकाणी जे काही ट्वेल्थचं सर्टिफिकेट असेल, जे ट्वेल्थचं सर्टिफिकेट असेल ते, त्याचप्रमाणे डिप्लोमा सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन, जे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे जे असेल ते तुम्हाला इथे एंटर करावं लागणार आहे. पुढे गेल्यानंतर बघा आपला जो फोटोग्राफ जो लागतोय, फोटोग्राफमध्ये आपल्याला जो कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ, बघा आपल्याला लाईव्ह फोटो देखील कॅप्चर करायचा एक, आणि इथे आपण जी आपल्याकडे फाईल ऑलरेडी सेव्ह असेल ती फाईल आपल्याला इथे द्यायची. समजलं? हे झाल्या गोष्टी, लाईव्ह आणि फाईल अपलोड करणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे करायच्या. हे झाल्यानंतर बघा इथे आपण क्लोज केलं ते व्ह्यू करणं गरजेचं आहे, व्ह्यू कॅप्चर्ड फोटो, व्ह्यू अपलोडेड फोटो, आणि इथे सिग्नेचर ही व्ह्यू करणं गरजेचं आहे. बाकी त्याला व्ह्यूचा ऑप्शन तुम्हाला दिलं, चेक करणं वाटलं तर करू शकता तुम्ही. ठीक आहे, व्ह्यूचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. बाकी ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जे आपल्याला विचारलेत ते ते आपल्याला अपलोड करायचे. ठीक आहे, आता ते अपलोड झाल्यानंतर, डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपलं पेमेंट पेज येणार आहे. बघा आपल्याला डिक्लेरेशन आलं, डिक्लेरेशनमध्ये आपण पूर्ण माहिती पाहिली, आपण काय केलं, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे जे बिलिंग प्रोसेस आहे ती आपली स्टार्ट होईल, आणि इथे आपल्याला जी काही अमाऊंट असेल ती तुम्हाला पे करायचे. पे केल्यानंतर तुमचं फायनल सबमिशन होणार आहे, आणि ते फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनचे प्रिंटआउट काढून ठेवा, फीज रिसिप्टचे प्रिंटआउट काढून ठेवा, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचं वापर करता येईल. तर ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत असाल तर मृद व जलसंधारण विभाग हे जे आहे याची आपण एक रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे, जी की तुम्हाला Y208 या कोडचा वापर केल्यास तुम्हाला 772 रुपयामध्ये भेटते, आणि सर्व क्लासेस रेकॉर्डेड स्वरूपात आहेत जे तुम्ही एनी टाईम पाहू शकता. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये, आणि त्या सर्व तुम्हाला पाहता येणार आहेत. तर प्रत्येक विद्यार्थी जो जो तयारी करतोय आजच या मृद व जलसंधारण विभाग भरतीची जी बॅच आहे ती रेकॉर्डेड बॅच आहे ती जॉईन व्हा. Y208 बघा, व्ह्यू ऑफर्सवर आपण ज्या वेळेस क्लिक करताय Y208 हा कोड वापरायचा आहे आणि जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हायेस्ट डिस्काउंट भेटेल. चला तर थांबूया तिथेच. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.